हॅलो एवरीवन, आज आपण ब्रिज कोर्सच्या अंतर्गत इयत्ता 8वी विषय विज्ञान यावर आधारित कृतीपत्रिका क्रमांक 13 ही समजून घेणार आहोत. त्याचबरोबर या कृतीपत्रिकेवर आधारित जो काही सराव संच आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवून घेणार आहोत. मग आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, तर सजीवातील संघटन, पेशीचे मोजमाप व निरीक्षण, पेशींचे प्रकार याविषयी आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. मग आता पेशींविषयी आपण जर बघितलं तर पेशीमय रचना हे सजीवांचं प्रमुख लक्षण आहे. पेशी हा सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मग पेशींचे दोन प्रकार पडतात, एक पेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीव अशी पेशींची रचना आहे. मग एक पेशीय सजीवांमध्ये आपल्याला माहिती आहे की अमीबा आहे, पॅरामेशियम आहे, युग्लिना आहे, अशा जीवांचा समावेश होतो. मग या एक पेशीय सजीवांचं जर तुम्ही बघितलं तर त्या एकाच पेशीमध्ये त्या सर्व क्रिया करत असतात आणि त्यांचं संपूर्ण जीवन त्या एक पेशीमध्येच पूर्ण होत असतं. मग अशा जीवांना आपण एक पेशीय जीव म्हणतो. परंतु बहुपेशीय जीव जे असतात त्यांच्यामध्ये वेगवेगळे घटक असतात आणि त्यांच्या मदतीने ते त्यांचं जीवन कार्य पूर्ण करत असतात. मग आता आपण सजीवांमधील संघटन या आकृतीच्या मदतीने समजून घेणार आहोत. मग पेशी संघटन, ऊती संघटन, इंद्रिय संघटन आणि इंद्रिय संस्थेतलं संघटन. मग आता पेशी संघटन हे सर्वात प्राथमिक आणि निम्न स्तरावरील संघटन आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग यामध्ये काय होतं की एक पेशीय सजीवांचा समावेश होतो थोडक्यात. मग अमीबा असेल, पॅरामेशियम असेल, युग्लिना असेल, हे जे जीव असतात या पेशी संघटनामध्येच त्यांचं संपूर्ण जो काही जीवनकाल आहे तो पूर्ण करत असतात. मग त्याच्यामध्ये त्यांची हालचाल असेल किंवा अन्न घटक ग्रहण करणं वगैरे सगळ्या प्रक्रिया त्या एकाच पेशीमध्ये पूर्ण होत असतात आणि त्यांचा जीवनक्रम जो आहे किंवा जीवनकाळ जो आहे तो या पेशी संघटनेमध्येच किंवा पेशी पातळीमध्ये पूर्ण होत असतो. त्यानंतर ऊती पातळीवरील संघटन. मग बघा, आता काही जीव असे असतात की त्यांचा जीवनकाल पूर्ण करण्यासाठी किंवा जीवन कार्यक्रम जो काय आहे तो पूर्ण होण्यासाठी त्यांना पेशी पातळीवरील संघटन अपुरे पडते. त्यावेळेस त्या ऊती पातळीवरील संघटनांच्या मदतीने त्यांचा जीवनक्रम किंवा जीवनकाळ पूर्ण करत असतात. मग उदाहरणार्थ यामध्ये जर आपण बघितलं तर ऊती पातळीवरील संघटनेमध्ये मॉस, शैवाल यासारख्या जीवांचा समावेश होतो की त्यांचा जो काही जीवनकाळ आहे तो पेशी आणि ऊती पातळीवरील संघटनेमध्ये पूर्ण होत असतो. त्यानंतर तिसरा स्तरावरील पातळी म्हणजे इंद्रिय पातळीवरील संघटन. मग यामध्ये जे काही बघितले आपण बहुसंख्यीय पेशीमधील जे काही प्राणी असतात, अनेक पेशीवाले जे काही सजीव असतात त्यांच्यामध्ये इंद्रिय पातळीवरील संघटन आपल्याला बघायला मिळत असतं. जसं आपण बघितलं की पेशी पातळीवरील संघटनामध्ये जे काही एक पेशीय जीव आहेत त्यांचा जीवनक्रम या एका पेशी पातळीवरील संघटनेत पूर्ण होतो, बरोबर आहे. परंतु जे काही इतर प्राणी आहेत त्यांना पेशी पातळीवरील संघटन किंवा जो काही टप्पा आहे तो अपूर्ण पडल्यानंतर त्या ऊती पातळीवरील संघटनेच्या मदतीने त्यांचा जीवन कार्यक्रम ते पूर्ण करत असतात. परंतु काही जे बहुपेशीय जे जीव आहेत त्यांना पेशी पातळीवरील, ऊती पातळीवरील संघटन आणि त्याचबरोबर इंद्रिय पातळीवरील संघटन या तिघांच्याही संघटनांच्या मदतीने, या तिघांच्याही पातळींचा वापर करून ते त्यांचा जीवन कार्यक्रम पूर्ण करत असतात. त्यानंतर शेवटची आहे इंद्रिय संस्था. मग या तिघांची मिळून म्हणजे पेशी पातळी, ऊती पातळी आणि इंद्रिय पातळी या तिघांची मिळून काय बनत असते, इंद्रिय संस्था बनत असते. म्हणजेच मग आपण या ठिकाणी म्हणू शकतो की इंद्रिय पातळीवरील संघटन हे सगळ्यात उच्च पातळीचं संघटन आहे आणि पेशी पातळीवरील संघटन हे सर्वात निम्न स्तरावरील संघटन आहे. मग या तिघांच्या संघटनांतून इंद्रिय संस्था बनत असते आणि इंद्रिय संस्थेतून हे जे काही अनेक पेशीय जो जीव आहे म्हणजेच मानव याची रचना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. तर अशा प्रकारे सजीवातील संघटन आपण या ठिकाणी पाहिलं. म्हणजे प्रत्येकाचा जो काही जीवन कार्य आहे त्या जीवन कार्यानुसार ह्या संघटन पातळ्या ठरलेल्या आहेत.
समजतंय तुम्हाला? मग एक पेशीय जे काही जीव आहेत ते त्यांच्या जे काही कार्य आहे ते एकाच पेशीत पूर्ण होत असतं, म्हणून त्या या पेशी पातळीवरील संघटनेमध्ये जीवन कार्य पूर्ण करतात त्यांचं. मात्र काही जीव असे आहेत जसं शैवाल वगैरे, यांना त्यांचं जीवन कार्य पूर्ण करण्यास फक्त पेशी पातळी पुरेशी नसते, मग त्या ऊती पातळीच्या माध्यमातून त्यांचं जीवन कार्य पूर्ण करतात. मग बहुपेशीय जे जीव आहेत त्यांना त्यांचं जीवन कार्य पूर्ण करण्यासाठी पेशी पातळी, ऊती पातळी आणि इंद्रिय पातळी तिघांचीही गरज पडते, आणि त्यानंतरून हे बहुसंख्य पेशीचे जीव त्यांचं जीवन कार्य पूर्ण करत असतात. मग अशा प्रकारे हे सजीवातील संघटन आपण थोडक्यात समजून घेतलं. आता पेशींचे मोजमाप आणि निरीक्षण बघा. आपण जर बघितलं तर पेशी ह्या अत्यंत सूक्ष्म असतात, आपल्याला उघड्या डोळ्यांनी त्या दिसत नाही कारण की त्यांचा आकार खूपच छोटा असतो. मग या पेशींना जर आपल्याला बघायचं असेल तर सूक्ष्मदर्शिकेचा वापर करावा लागतो. मग पेशीच्या आकारमानाने किंवा आकारमानाचे मोजमाप हे मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर या एककाचा वापर करून केला जातो, हे लक्षात ठेवायचे. पेशीचं जे काही आकारमान आहे ते मोजण्यासाठी मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर या एककाचा वापर केला जातो. जसं या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर, 1 मिलीमीटर बरोबर 1000 मायक्रोमीटर आणि 1 मायक्रोमीटर म्हणजे 1000 नॅनोमीटर. तुम्ही विचार करा किती लहान असतात आकाराने या पेशी, म्हणून ते आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. आता या ठिकाणी बघा, आपल्याला पेशींचा आकार बघायचा आहे. या ठिकाणी अमीबा जी आकृती आहे, या अमीबा आकृतीचा जो काही पेशीचा आकार आहे तो अनियमित आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचा आकार तिला दिलेला किंवा दिसत नाही आहे आपल्याला. त्यानंतर दुसरं जर आपण बघितलं, तांबड्या रक्तपेशी जर आपण बघितल्या तर यांना गोलाकार आकार आहे. नंतर पृष्ठभागावरील ज्या पेशी आहेत त्यांना आयताकृती आकार आहे. स्पायरोगायरा या जीवाचा जो काही पेशीचा आकार आहे तो स्तंभाकृती आहे, जसं भिंतीला स्तंभ असतो बघा, मग त्या कॉलमनुसार या स्पायरोगायराचा पेशींचा आकार आहे. त्यानंतर अंडपेशी अंड्याच्या आकारासारख्या दिसत आहे तुम्हाला. स्नायूपेशी बघा, थोड्या विळ्याच्या आकाराच्या दिसत आहे तुम्हाला. त्यानंतर शुक्रपेशी सर्पिलाकार आकार, बघा सापासारखा आकार आहे त्यांचा. मग या प्रकारे पेशींचा आकार आपल्याला थोडक्यात लक्षात ठेवायचा आहे. आता पेशींचे आपण प्रकार पाहणार आहोत. थोडक्यात आपण एक पेशीय बहुपेशीय हा प्रकार बघितला, परंतु आता वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी आपण पाहणार आहोत. मग या ठिकाणी आकृतीत तुम्हाला दिसत आहे ही आहे वनस्पती पेशी आणि ही आहे प्राणी पेशी. मग यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया की वनस्पती पेशीमध्येच फक्त पेशी भित्तिका असते आणि पेशी भित्तिका हे वनस्पतीच्या सगळ्यात बाहेरचं आवरण आहे, या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. मग त्याचबरोबर जी प्राणी पेशी असते तर या प्राणी पेशीमध्ये जे काही सर्वात बाहेरचं जे आवरण आहे या ठिकाणी ते म्हणजे पेशीपटल, हे प्राणी वनस्पतीमधील सर्वात बाहेरचं आवरण आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर ही रिक्तिका असते या ठिकाणी प्राणी वनस्पतीमधील रिक्तिका. पेशीद्रव या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. हरितलवक हे पण आपल्याला वनस्पती पेशीमध्येच बघायला मिळत असतं. तर आता या पेशींच्या अंगकांविषयी आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. मग पेशींचे वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी असे दोन प्रमुख प्रकार आहेत. हे दृश्य केंद्री पेशी आहेत. वनस्पती पेशींच्या भोवती स्वतंत्र पेशी भित्तिका असते. पेशीपटल हे प्राण्यांचे किंवा प्राणी पेशीतील सर्वात बाहेरचं आवरण आहे, आत्ताच आपण बघितलं. आता दृश्य केंद्रकी पेशी म्हणजे काय? तर आपण दृश्य केंद्रकी पेशी म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगतो की यामध्ये ज्या पेशी असतात त्या पूर्ण सुविकसित असतात, त्यानंतरून यामध्ये केंद्रक पूर्णपणे विकसित झालेलं असतं, त्यालाच न्यूक्लियस म्हणतात, आणि त्यानंतर मायटोकॉन्ड्रिया किंवा हरितलव गॉल्जिका यांचा समावेश दृश्य केंद्रकी पेशीमध्ये असतो. आणि मग वनस्पती आणि प्राणी पेशी या दृश्य केंद्रकी पेशी आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग पेशीमध्ये पेशी केंद्रका व्यतिरिक्त द्रवरूप भाग असतो, त्याला पेशीद्रव म्हणतात. आता या अंगकांविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. मग आता केंद्रक बघा, पेशींचे सर्व कार्य नियंत्रित करत असतो केंद्रक. ज्या काही सूचना आहे किंवा जे काही नियंत्रण आहे तर ते पेशींचे नियंत्रण ठेवण्याचं काम केंद्रक करत असतो. त्यानंतर तंतुकणिका हे पेशीचं अंग आहे, मग यातून ऊर्जा तयार करण्याचं काम तंतुकणिका करते.
पुढचं जे काही अंगक आहे पेशीचं ते म्हणजे हरितलौके. प्रकाश संश्लेषणाची कार्य करण्याचं काम हरितलौके करत असतात आणि प्राणी वनस्पतीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर पुढचं पेशी अंगक आहे रिक्तिका. पेशीतील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचं काम रिक्तिका करतात. गॉल्जी पिंड प्रथिनांचे योग्य वितरण करण्याचं काम हे जे काही गॉल्जी पिंड पेशी अंगक आहे ते करत असतं पेशीमध्ये. नंतर आंतरद्रव्य जालिका रायबोझोमने तयार केलेले प्रथिनं गॉल्जीपिंडाकडे पाठवण्याचं काम हे आंतरद्रव्य जालिका पेशी अंगक पूर्ण करत असतं. मग थोडक्यात तुम्हाला ही अंगके आणि त्याचबरोबर त्यांचं कार्य हे समजून घ्यायचं आहे किंवा लक्षात ठेवायचं आहे. मग आपण या ठिकाणी कृतीपत्रिका क्रमांक 13 ही थोडक्यात समजून घेतली. आता यावर आधारित जो काही सराव संच आहे तो आपण सोडवायला सुरुवात करू. मग प्रश्न क्रमांक 1 बघा. योग्य पर्याय निवडून खालील विधान पूर्ण करा. मग प्रश्न पहिला दिलेला आहे, टिंबटिंब हे अंगक फक्त वनस्पती पेशीतच असते. मग तंतुकणिका पेशीद्रव्य हरितलवक केंद्रक, तर योग्य उत्तर आहे हरितलवक. बाकी तंतुकणिका पेशीद्रव आणि केंद्रक हे तर प्राणी पेशीमध्ये सुद्धा असतं. मग योग्य उत्तर आहे हरितलवक. त्यानंतर सोबतच्या आकृतीतील दर्शवलेल्या भागांची नावे लिहा. मग हा जो काही भाग आहे या भागाचं नाव आहे नेत्रभिंग. नंतर हा जो काही भाग आहे याचं नाव आहे स्थूल समायोजक. नंतर याचं जे काही नाव आहे ते वस्तुभिंग. आणि हा चौथा जो आहे त्याचं नाव आहे प्रकाश स्रोत. मग या प्रकारे या सूक्ष्मदर्शिकेच्या वेगवेगळ्या भागांची नावं आपण बघितली. आता प्रश्न क्रमांक 3 बघा, आमचे आकार ओळखा व लिहा. आता अमीबा पेशी दिलेली आहे, तिचा आकार कसा आहे अनियमित आपण बघितलं आहे. या ठिकाणी सर्पिलाकार आकार दिलेला आहे. मग सर्पिलाकार आकार कोणाचा आहे, तर सर्पिलाकार आकार हा शुक्र पेशींचा आहे. त्यानंतर तांबड्या रक्तपेशी गोलाकार आकार असतो, स्पायरोगायरा स्तंभाप्रमाणे आकार असतो, कॉलम वाईज असतो, बरोबर आहे आपण बघितलं. मग स्पायरोगायराचं योग्य उत्तर आहे स्तंभाकार, हे त्याचा हा त्याचा आकार असतो. आता प्रश्न क्रमांक 4 बघा, सोबतच्या आकृतीत बाणाने दर्शवलेली अ ब क ही पेशी अंगके ओळखून त्याची कार्य लिहा. मग आता क जे आहे ते हरितलवक आहे. मग हरितलवक काय करत असतं, तर वनस्पतीला प्रकाश संश्लेषण क्रिया पूर्ण करण्यासाठी हरितलवक उपयोगाचे असते. त्यानंतर ब आकृतीमध्ये आपल्याला काय दिसत आहे, रिक्तिका आहे. आणि अ आकृतीमध्ये या ठिकाणी तंतुकणिका आहे. मग तंतुकणिकेचं आपण या ठिकाणी कार्य बघितलं की काय करत असते, ऊर्जा तयार करण्याचं काम करतं. आणि जी काही रिक्तिका आहे ते पेशीतील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचं काम करत असतं. मग हे त्यांचं कार्य तुम्हाला लिहायचं आहे. रिक्तिकेचं कार्य काय आहे, टाकाऊ पदार्थ पेशीच्या बाहेर टाकण्यासाठी रिक्तिका काम करत असते. आणि तंतुकणिका मात्र काय करत असते, जी काही ऊर्जा आहे ती ऊर्जा पसरवण्याचं काम करत असते. आणि हरितलवक प्रकाश संश्लेषणाची क्रिया पूर्ण करतं. प्रश्न क्रमांक 5 बघा, घरगुती वस्तूंपासून जसे लोकरीचे बंडल, लेमनच्या गोळ्या, कोणतीही डाळ, वाटाणा, रबर, चेंडू इत्यादी किंवा अन्न उपलब्ध वस्तूंपासून पेशीचे मॉडेल बनवा. माहितीसाठी सोबत चित्र दिलेले आहे. आता हे मॉडेल तुम्हाला तयार करायचं आहे की केंद्रक दाखवायचं आहे किंवा त्या ठिकाणी तुम्हाला गॉल्जी काय दाखवायचं आहे, हरितलवके दाखवायचं आहे, तर अशा वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करून तुम्हाला हे मॉडेल घरी बनवून बघायचं आहे. सो आय होप तुम्हाला कृतीपत्रिका क्रमांक 13 ही थोडक्यात समजली असेल. त्यावर आधारित जे काही सराव संच आहे जो आपण सोडवला त्याची उत्तरं कळाली असतील. मासेच सोडवलेले सराव संच किंवा कृतीपत्रिका पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी